नमस्कार मित्रांनो, आज आपण पुष्प दुसरे यामध्ये अंबाजोगाईचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय श्री चंदन कुलकर्णी साहेब यांची आपण मुलाखत घेणार आहोत. नमस्कार साहेब. साहेब, आपण तुमचं जे बालपण गेलेलं आहे सर, याविषयी आपण काही सांगा सर आम्हाला. माझं बालपण अंबाजोगाई शहरातच गेलेलं आहे. माझा जन्म अंबाजोगाईतलाच आहे. अंबाजोगाई मध्ये माझ्या आई आणि वडील दोघे योगेश्वरी शिक्षण संस्थेत कार्यरत होते, त्यामुळे माझं पूर्ण बालपणीचं जे शिक्षण आहे योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक माध्यमिक शाळांमधून झालं. अतिशय दर्जेदार आणि प्रामाणिकपणे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने अध्यापन करणारे शिक्षक मला लहानपणापासून भेटले आणि त्या शिक्षकांमुळेच मी खरं तर घडलेलो आहे. तसंच माझं त्यानंतरचं जे कनिष्ठ महाविद्यालयीन आणि उच्च महाविद्यालयीन शिक्षण आहे BSc पर्यंत ते देखील अंबाजोगाईतील योगेश्वरी विज्ञान महाविद्यालयात माझं झालं. तिथं सुद्धा मला अतिशय चांगले शिक्षक मिळाले की ज्याच्यामुळे मी आज इथपर्यंत येऊ शकतो. त्यांच्या बरोबरच आणखीन एक मला गोष्ट आवर्जून सांगायची वाटते की माझी आई ही योगेश्वरीच्या कन्या शाळेमध्ये, जे आता गोदावरी बाई कुंकुळ कन्या विद्यालय आहे, त्या ठिकाणी लायब्ररियन होती आणि त्यामुळे तिच्या मार्फत बऱ्याचदा पुस्तकांची घरात आवक जावक व्हायची, या घरात शाळेतली पुस्तकं यायची. आणि त्यावेळेस पासून लहानपणापासूनच मला चौथ्या पाचव्या इयत्तेपासूनच वाचनाची आवड लागली. आणि तुम्ही ज्या देखात आहे माझ्याकडे असलेला ग्रंथांचा साठा किंवा ग्रंथसंग्रह, मला पुस्तकाची असलेली आवड, हे तिथून सुरुवातीची बीज रोवली गेली. माझ्या आईचं खरं म्हणजे याच्यात खूप मोठं क्रेडिट आहे की तिने मला वाचनाची ग्रंथप्रेमाची सवय लावली. आणि आजपर्यंत इथं असं आहे की अंबाजोगाईतले जे काही तीन चार चांगले ग्रंथालय वैयक्तिक स्वरूपात आहेत त्यातले एक ग्रंथालय माझ्याकडे मी करू शकतो, ते खरं मी त्याचीच देण आहे आज मला. साहेब, आपण महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शिक्षण क्षेत्रात जे तुम्ही आलात, आज गट शिक्षण अधिकारी पदावर आला, तर शिक्षण क्षेत्रात येण्याची जी प्रेरणा होती ती आपल्याला कोणतून मिळाली सर? खरं म्हणजे माझे आई वडील जसे शिक्षण व्यवस्थेतच कार्यरत होते त्यांच्या नोकरीच्या निमित्तानं, त्याचबरोबर माझे मामा श्री व्हीएन कुलकर्णी सर हे चांगले शिक्षक तसेच राजपत्रित अधिकारी वर्ग दोन मुख्याध्यापक म्हणून सुद्धा कार्यरत होते. त्याचबरोबर माझे सगळे काका असतील, माझी मावशी असेल, त्या सगळ्यांचं शिक्षण व्यवस्थेत त्यांचं योगदान आहे. त्यांनी त्याच व्यवस्थेत काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना अगदी संवेदनशील मनानं, प्रामाणिकपणे आणि अगदी लाभार्थ्यांपर्यंत, विद्यार्थी, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी काम करणारे माझे मामा, मावशी, आई, वडील, काका हे सगळे माझी लहानपणापासून पाहिल्यामुळेच शिक्षण व्यवस्थेत यावं आणि विद्यार्थीसाठी किंवा या शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यासाठी काहीतरी करावं असं मला BSc नंतरच वाटत होतं. मी त्या अनुषंगानं मग MSc सुद्धा फिजिक्स या विषयात केलं आणि नंतर मग मी MSc झाल्यानंतर मग पुन्हा BEd हा जो शिक्षण व्यवस्थेत घेण्यासाठी जो आवश्यक असलेला कोर्स आहे तो BEd आणि MEd मी केला. साहेब, तुम्ही या शिक्षण क्षेत्रात आला मग BEd केल्यानंतर साहेब पहिल्यांदा आपली नियुक्ती कुठं झाली होती? BEd केल्यानंतर मी खरं म्हणजे 2002 साली माझं MSc झाल्यानंतर मी एक वर्ष DBM केलं आणि त्याच वेळेस एक वर्ष मी वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय योगेश्वरी ते BSc थर्ड इयरला शिकत होतो. त्याचवेळेस अंबाजोगाईतील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मी एक वर्ष तासिका तत्वावर लेक्चरर म्हणून काम केलं आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेत मी परळी येथील लक्ष्मीबाई देशमुख वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयात तासिका तत्वावर काम करायचो. यानंतर मला MEd नोकरी मिळाली, म्हणजे MEd मला शिक्षणासाठी भोपाळला NCERT जावं लागलं. MEd केल्यानंतर मात्र मी चौसन जे बेळगाव जिल्ह्यात आहे सध्या आता तिथं चिकोडी या गावात मी चौसन महाविद्यालयामध्ये कन्नड माध्यमातून मी अध्यापनाचं काम केलं सुरुवातीला. त्यानंतर थोडी घरापासून दूर होतो त्यामुळे मी यमुनाबाई गोरे अध्यापक विद्यालय मुरुड जिल्हा लातूर या ठिकाणी बाबासाहेब गोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापक विद्यालयात काम केलं. परंतु जीवनात स्थिरता यावी आणि त्यासाठी सरकारी नोकरीची आवश्यकता असं घरच्यांचं सगळ्यांचं मत असल्यामुळे नंतर मग मी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये माध्यमिक शिक्षण सेवक म्हणून 2006 पर्यंत दिलं होतं. सर, आपल्या आपण जे शिक्षण क्षेत्रात काम करत असत आपल्या जीवनावर कोणाचा प्रभाव पडलेला आहे सर आपल्या कार्यावर? असा एक व्यक्ती मला नाही सांगता येणार, परंतु माझं काम करत असतानाच जो निडरपणा आहे, धीटपणा आहे, तो माझ्या वडिलांकडूनच आलेला आहे की आपण जर काही चुकीचं करणार नसू तर आपल्याला कोणाला भ्यायची गरज नाही आणि जे काम आपण करू त्याचं फळ आपल्याला भोगायचं हे आई वडिलांनीच मला शिकवलं. त्याचबरोबर काम करत असताना प्रशासनानं समाजाभिमुख असलं पाहिजे हे माझी शिकवण माझ्या मामांनी व्हीएन कुलकर्णी सरांनी दिली. त्याचबरोबर हे काम करत असताना अंबाजोगाईतले असे अनेक मित्र आहेत, सहकारी आहेत, ज्यांचं मला खूप मोठं माझ्या जीवनावर प्रभाव आहे. त्यामध्ये प्रसाद दादा चिक्षे यांची सामाजिक कार्याबद्दलची तळमळ आहे. द्वारकादास लोहियांना पाहून आणि शैलाताईंना लोक पाहून मी लहानाचा मोठा झालो.
आपण सामाजिक क्षेत्रात तेवढंच असलं पाहिजे हे माझे म्हणजे पहिल्यापासूनचे तळमळ आहे. त्याचबरोबर मला जे अध्यापन करणाऱ्यामध्ये जे शिक्षक होते ज्यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे असं जर म्हटलं तर माझे काका बीजी कुलकर्णी सर त्यांची शिस्त हे आपल्या सर्वांना परिचित आहे. त्याचबरोबर वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयात जेव्हा मी शिकवलं होतो तेव्हा आदरणीय पी एल देशमुख सर, एस एल देशमुख सर केमिस्ट्रीला होते, फिजिक्सला बडवे सर होते. त्या सगळ्या शिस्तप्रिय आणि अतिशय कर्तव्यदक्ष असणाऱ्या वक्तशीरपणा असणाऱ्या शिक्षकांमुळे मी इथं येऊ शकलो. मला आवर्जून नाव सांगावं लागेल की माझ्या या स्पर्धा परीक्षेच्या यशामध्ये आता विद्यमान जे प्राचार्य आहेत डॉक्टर आर डी जोशी सर यांचा देखील खूप मोठा वाटा माझ्या ह्या यशांमध्ये आहे. त्याचबरोबर मी कॉलेजमध्ये असताना कानिटकर सर होते, त्याचबरोबर पिंगळे सर होते, आर डी जोशी सर होते, ह्या सगळ्यांमुळेच, त्यानंतर रवींद्र पाठक सर होते, या सगळ्यांच्या याच्यामुळे मी साहित्यिक शैक्षणिक क्षेत्रात येऊ शकलो. पुढे वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने जेव्हा मी म्हणजे विद्यापीठ स्तरावर शिकायला गेलो तिथं जे पुणे विद्यापीठाचे माजी कुलसचिव जे होते डी डी देशमुख सर डॉक्टर यांचं देखील कार्याचा माझ्यावर खूप परिणाम आहे. आणि सगळ्यात ज्यांच्यामुळं मी माझ्या आयुष्याला तलाटणी देणारा ठरला असे दोन शिक्षक खऱ्या अर्थानं म्हणजे शिक्षण क्षेत्रात येण्यासाठी जे ते म्हणजे आमच्या धुळ्याच्या धुळे युनियन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे डॉक्टर ए पी जोशी सर यांचं खूप मोठं योगदान माझ्या या आतापर्यंतच्या ह्याच्यात आलं. आणि दुसरं म्हणजे डॉक्टर रमेश बाबू नावाचे एक शिक्षक जे आर आय भोपाळमध्ये मला शिकवले होते त्यांचा आजही प्रभाव आहे, आजही त्यांच्या संपर्कात आहे, आजही मार्गदर्शन त्यांचं मला लागतं. मी आज घडलो ते एका व्यक्तीमुळे नाही, अनेक लोकांच्या संपर्कात आलो आणि प्रत्येकातले चांगलपणा जे आहे ते मी शोधत गेलो, तो चांगला गुण घेण्याचा प्रयत्न करत गेलो. त्यामुळं माझं जे यश आहे किंवा मी जे इथपर्यंत आलो त्याच्यामध्ये संमिश्र लोकांचा वाटा आहे, बऱ्याच लोकांचा वाटा आहे, प्रत्येकाचं काही ना काहीतरी योगदान आहे. जो कोणी मला भेटतो त्याच्यातून मी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो. सर आपण जीवन शिक्षण ज्या राज्यस्तरावर काम केलं त्याचप्रमाणे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम केलं, नुकतंच आपल्याला अंबाजोगाई पीपल्स बँकेतर्फे कोविड योद्धा म्हणून गौरवण्यात आलेलं आहे. तर अशा यशाची चढती कमान आपण घेऊन या ठिकाणी वावरत आहात. सर आमच्या अंबाजोगाईकर शिक्षक बांधवांना आपण सर काय संदेश देऊ इच्छितात? सर मी खरं म्हणजे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका शिक्षण व्यवस्थेत पार पाडलेल्या आहेत. सुरुवातीला मी जेव्हा शासनाच्या सेवेत आलो तेव्हा खरोळ्याला आपल्याला आता सांगितलं की खरोळ्याच्या शाळेत माध्यमिक शिक्षण सेवकानंतर मी पैठण येथील डी एड कॉलेजला सहाय्यक शिक्षक म्हणून जवळपास 4-4.5 वर्ष काम केलं. त्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून प्रशासनात निरंतर शिक्षण विभागात काम केलं. त्याच्यानंतर पुन्हा काही दिवस मी पुणे येथे एससीईआरटी येथे गणित विभागामध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून उपविभाग प्रमुख म्हणून देखील काम केलं. हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली की आपण जे काम करतोय ते आपल्या कामाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असला पाहिजे. मी जे काही करतोय ते विद्यार्थ्यासाठी आहे. प्रत्येक गोष्टीत विद्यार्थी कुठं आपल्या एखाद्या कृतीमध्ये विद्यार्थ्याला काय फायदा होणार आहे हे समोर ठेवून मी काम करत गेलो. त्यानंतर योगायोगानं मी परत अंबाजोगाईला आलो आणि माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे म्हणा मी माझ्या विनंतीला मान देऊन आपल्या जिल्ह्याचे माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष आणि माननीय जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती साहेब, तत्कालीन सीओ साहेब, आताचे सीओ साहेब या सगळ्यांनी मला गट शिक्षणाधिकारी अंबाजोगाई ह्या पदाचा लायक समजून मला पदभार दिला. आणि त्या जवळपास 1.5 वर्षाच्या काळामध्ये मी हे पद अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो सांभाळत आहे. हे करत असताना मला आपल्या सगळ्या तालुक्यातील परिसरातील शिक्षक बंधू भगिनींना एक संदेश द्यायचा आहे की आपण जे काही करत आहात त्या कामात आपण विद्यार्थी शोधा की विद्यार्थी कुठे आहे. ते करत असताना त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण जाऊ शकत असू तर आपल्याला कुठल्याही गोष्टींना घाबरण्याची किंवा त्याच्यात आपल्याला न्यूनता बाळगण्याची गरज नाही. दुसरं प्रत्येक कामात आनंद शोधण्याचा प्रयत्न करा की कोणतंही काम प्रशासनानं सांगितलंय किंवा वरिष्ठांनी सांगितलं म्हणून मला करायचं आहे किंवा कुणाचं तरी हे काम केल्यानं मला काहीतरी इन्सेंटिव्ह मिळणार आहे किंवा फायदा होणार आहे. फायद्यासाठी नफ्यासाठी किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून काम न करता कामातून आनंद शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याचं फळ निश्चित मिळतं. उदाहरणार्थ मनातून जर एखादं काम आपण करत असू तर त्याच्यातून मिळणारा आनंद, त्याच्यातून मिळणारा समाधान हे वेगळं असतं आणि ते फलदायी पण असतं. विद्यार्थी शिक्षक बंधू भगिनी यांनी येणाऱ्या काळात काम करत असताना समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन केलं पाहिजे. शिक्षकांचा गट असावा, शिक्षकांनी ग्रुपमध्ये चर्चा करावी की वेगवेगळ्या शाळेतले चांगले शिक्षक माझ्या तालुक्यांमध्ये असे खूप शिक्षक चांगले आहेत की जे आपल्या आपल्या स्तरावर आपल्या आपल्या लेवलवर खूप चांगलं काम करत आहेत. अशा
जे काही म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे स्टार्स आहेत त्यांनी एकत्र आल्यानंतरच खऱ्या अर्थाने शिक्षणाची गॅलेक्सी किंवा आकाशगंगा तयार होईल. त्यांनी एकत्र येऊन एकत्र परिणामाची गरज आहे. एक आता आपण उदाहरण सांगितलं की माझा सन्मान झाला, अनेक शिक्षकांचा देखील सन्मान झाला. शिक्षकांचा सन्मान करण्यात मला नेहमीच आनंद वाटलेला आहे. आंबेजोगाईमध्ये मी आल्यानंतर दोन तीन उपक्रम मी प्राधान्याने हाती घेतले, त्यामध्ये घनवृक्ष लागवडीचा एक उपक्रम आहे. शिक्षकांना माझी अतिशय कळकळीची विनंती असेल की कोविडच्या काळामध्ये ऑक्सिजनसाठी आपण झटणारे बरेच लोक पाहिले, मग ह्या ऑक्सिजनची निर्मिती करणारे नैसर्गिक जे वृक्ष आहेत त्यांची लागवड करणे, त्यांचं संवर्धन करणे, घनवनाच्या स्वरूपामध्ये याची लागवड करण्याचा प्रयत्न आम्ही सांगितलेलाच आहे. अनेक शाळांमधून 20-25 शाळांमधून मागच्या वर्षीपासून आपण हा केलेला आहे. आणि लोकांना सांगायचं नाही तर आपण म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण असं राहू नये म्हणून मी स्वतः आमच्या बीओ ऑफिसमध्ये गट शिक्षण कार्यालयामध्ये माध्यमिक शाळेच्या परिसरातली जागा घेऊन आणि किरदन सर आमचे जे वृक्ष मित्र आहेत त्यांच्या मदतीनं त्यांच्या सहकार्याने 750 झाडं आम्ही लावलेले आहेत. तर हा एक संदेश आपल्याला द्यायचा आहे. दुसरा माननीय विभागीय आयुक्त साहेबांनी जो काही एक आपल्याला संदेश दिलेला आहे की आपल्याकडे आता ॲस्ट्रॉनॉमी क्लब स्थापन करायचे, विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच आपल्याला आकाशगंगा, खगोलशास्त्र, संरक्षणशास्त्र याच्यासारख्या मध्ये महत्वाच्या क्षेत्रामध्ये आवड निर्माण व्हावी, संशोधक वृत्ती निर्माण व्हावी यासाठी ॲस्ट्रॉनॉमी क्लब, स्पेस स्कूल ह्या तयार करा. त्यामध्ये आम्ही एक मॉडेल म्हणून बीड जिल्ह्यातली पहिली नाही तर महाराष्ट्रातली पहिली स्पेस स्कूल आपण राडीच्या माध्यमिक शाळेत तानाजी देशमुख सर आणि त्यांच्या टीमच्या मदतीनं, त्यांच्या खूप मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे, त्यांच्या मदतीनं आपण स्पेस स्कूल तयार केलेली आहे. कुंभेपळची शाळा आपण आदर्श शाळा करत आहोत. आमच्या तालुक्यातल्या 20 शाळा अशा आहेत ज्या हंगामी वसतिगृहाच्या मदतीनं जे स्थलांतरित मुलं त्यांच्यासाठी काम करत आहेत. ही आपल्या आपल्या टप्प्यावर आपल्या आपल्या परिघामध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी आपल्या परिघाचं कामाचं क्षेत्र वाढवावं आणि येणाऱ्या काळामध्ये अंबाजोगाई तालुका हा खऱ्या अर्थानं जो काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये गुणवत्तेच्या बाबतीत परिभाषा केली आहे त्या परिभाषेतल्या सगळ्या कसोटीवर उतरणारा एक आदर्श तालुका म्हणून मनावर रूपाला यावा यासाठी सगळ्या बंधू भगिनींनी जेव्हा केव्हा त्यांना माझ्याकडून प्रशासकीय किंवा इतर ज्याला आपण म्हणू की आपल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि अकॅडमिक दोन्ही बाजूंची ज्यांना त्यांना आवश्यकता असेल तेव्हा मी सदैव तयार